मला असं वाटतं का सत्ता आणि काय म्हणते त्याला ज्ञान याचा फार जास्त संबंध येत नाही. संघर्षातून बाबासाहेबांना हे सगळं एकंदरीत पूर्ण भारत भ्रमंती झाली बाबासाहेबांची, आणि जे जे काही व्यथा दिसल्या त्या व्यथा घटनेमध्ये आणण्याचा खूप त्यांना फायदा झाला. त्यांनी स्वतः बाबासाहेब म्हटलं का छत्रपती शिवाजी महाराजचं राज्य मला आदर्श ठरलं, विविध जे काही भारतामध्ये काही गोष्टी होत्या घडल्या त्यालाही त्यांनी भरपूर वाचन केलं. आणि बाबासाहेबाच्या घटनेमध्ये संघर्षाचा सार आहे, तिथं असणाऱ्या तफावतीचा एकंदरीत आपण पाहतो आहे का. निव्वळ सत्तेमुळं तर सत्तेतून लिहिल्या गेलं असती तर घटना आज वेगळी राहिली असती, पण बाबासाहेबाच्या संघर्षातून ती घटना निर्माण झाली. भुजबळ साहेबांनी असं बोलावं मला वाटते नवल वाटतो. मला वाटते ते मधात ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई. रोहित पवार भविष्य करून आले मला याचं नवल वाटते. तसे ते भविष्याच्या विरोधात असतात, त्यांनी कोणत्या भाटाला विचारलं ते पाहावं लागेल.